आणि एक राष्ट्रीय पातळीवरून महत्वाची बातमी आहे. इंडिया आघाडीची आज दुपारी 3 वाजता राजधानी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत. इंडिया आघाडीची आज दिल्लीत ही महत्वाची बैठक पार पडते. उद्धव ठाकरे दुपारी 1:30 ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत तर दुपारी 12 वाजता जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेतली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रदीप, इंडिया आघाडीची महत्वाची बैठक, मात्र तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या अनेक नेत्यांसोबतच्या महत्वाच्या बैठका, काय अधिक सांगाल? सागर, अगदी बरोबर आहे. खरं तर दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये आज इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. काल त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीसुद्धा भेट घेतलेली होती, मात्र आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतसुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट जी आहे ती दुपारी होणार आहे. आणि 3 वाजता हे सगळे इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते दिल्लीतल्या अशोका हॉटेलमध्ये एकत्रित आपल्याला बैठकीसाठी पाहायला मिळतील. नितीश कुमार, त्याचबरोबर अखिलेश यादव, एम के स्टॅलिन, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सगळ्याच नेत्यांना बैठकीचं आमंत्रण जे आहे ते दिलेलं होतं, मात्र मध्यंतरी इंडिया आघाडीमधले काही नेते जे आहेत ते सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण समन्वयक पदाबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संभाव्य जागा वाटप जे आहेत ते सुद्धा खरं तर आजच्या या बैठकीमध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आजच्या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात काही महत्त्वपूर्ण चर्चा होते का, कारण लोकसभेसाठी अवघा काही वेळ शिल्लक आहे. त्याआधी इंडिया आघाडीची ही महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीमध्ये पार पडते. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बैठकीमध्ये सहभागी होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज नियोजित दौरा असल्याची माहिती मिळते. त्यामुळे हे सगळे इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते आजच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्रित येतात का आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सातत्यानं सांगितलं जाते की मार्च महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात, त्या दृष्टीनं भाजपनं तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. मात्र मध्यंतरी जी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक होणार होती ती बैठक लांबणीवरती पडलेली होती, मात्र आज ती पुन्हा बैठक जी आहे ती इंडिया आघाडीची बैठक दिल्लीतल्या अशोक हॉटेलमध्ये पार पडते. दुपारी 3 वाजता हे सगळे नेते आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतील आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते पाहणं महत्त्वाचं असणारच आहे. या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चिले जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.